लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंगोली जिल्ह्यात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील विविध शाळेत 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी नुकतेच भारत सरकारच्या लघुउद्योग महाराष्ट्र विभागीय संचालकपदी निवड झालेले गोरेगावचे भूमिपुत्र डॉक्टर अनिकेत बोरगावकर हे नुकतेच गोरेगाव येथे आले असता 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा त्यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार करण्यात आला। तसेच प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, पत्रकार, इलेक्ट्रिक मीडियाचे प्रतिनिधी यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर अनिकेत बोरगावकर यांनी आपल्या जीवनशैलीबद्दल व शालेय जीवनाच्या यशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, यश संपादन करण्यासाठी जिद्द, महत्वाकांक्षा अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे शिक्षण ही पहिली पायरी आहे जी सर्वांचे जीवन घडवू शकते। यावेळी गोरेगावचे ज्येष्ठ पत्रकार गजानन खिल्लारी यांनी डॉक्टर अनिकेत बोरगावकर च्या यशाबद्दल गौरवउद्गार काढले। यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये जिद्द आणि चिकाटी, मेहनत करून काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले। यश संपादन करण्यासाठी अनिकेतने मोठे कष्ट केले, अभ्यास, जिद्द, चिकाटी या महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आणि या यशासाठी याचे आई वडील, गुरुजन वर्ग यांचाही मोठा मोलाचा वाटा आहे। एवढेच नव्हे तर मनुष्याच्या जीवनात आनंदाचा क्षण कोणता तर तो यश, असे वक्तव्य आपले उद्गार पाटील यांनी काढले। यावेळी संपादक व ज्येष्ठ पत्रकार गजानन खिल्लारी तसेच साप्ताहिक लोकसत्ताकारचे संपादक तथा नागपूर समय न्यूज नेटवर्कचे जिल्हा प्रतिनिधी जी आर धुळधुळे, दैनिक लोकप्रश्नचे सिकंदर पठाण, दैनिक लोकमतचे दिलीप कावरखे, दैनिक पुण्यनगरीचे फारूक शेख, दैनिक पुढारीचे संदीप पाटील, दैनिक सामनाचे वसंत पाटील, दशनत्तीचे प्रकाश अण्णा पाटील, डॉक्टर रवी पाटील, ग्रामपंचायत सदस्य जगन पाटील तसेच न्यू हायस्कूलचे सर्व शिक्षक यांचा डॉक्टर अनिकेत बोरगावकर यांनी शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार केला। या यशाच्या बद्दल सर्वांनीच अनिकेतचे कौतुक करून यापेक्षाही मोठे शिखर गाठावं ह्याच आमच्या शुभेच्छा असल्याचं सर्वांनी मनोगत व्यक्त केले। फक्त गोरेगावचंच नाव नव्हे तर महाराष्ट्रासह भारतातही डॉक्टर अनिकेत बोरगावकर या गोरेगावचे नाव केले आहे। त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे। प्रतिनिधी सिकंदर पठाण, गोरेगाव। मी डॉक्टर अनिकेत बोरगावकर, आज प्रथमतः तर मी सर्वांना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज शिक्षक दिनी आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज माझी जे काही आहे, माझं जे पद आहे, त्या पदाची जी गवसणी घातलेली आहे, त्या गवसणी घातल्यासाठी आज ज्या शिक्षक वृंदांनी मला सहकार्य केलेलं आहे त्या शिक्षकांनी आज, म्हणजे तोच दिवस म्हणजे आज 5 सप्टेंबर, आज प्रायमरी क्षेत्रातून तर माध्यमिक क्षेत्रापर्यंतचा जो माझा हा प्रवास आहे हा 2 मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो। आज मी गोरेगाव येथे वास्तव्य असताना मी न्यू हायस्कूल येथे प्रायमरी शिक्षणाचा मी उपयोग घेतला, तर त्या उपयोगामध्ये आज जे काही मला ज्ञानरूपी मिळालेलं आहे त्या ज्ञानरूपी शिक्षणाचा मला फायदा घेऊन मी तो कायमस्वरूपी त्या शिक्षकांना म्हणजे शिक्षणाला एक माध्यम, योग्य माध्यम देऊन त्याचा मी योग्य प्रकारे फायदा घेतलेला आहे। त्याच त्या फायद्याचा मी पुढे माझ्या 11th-12th आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये मी त्याचं मोलाचं मला मार्गदर्शन लाभलेलं आहे त्या शिक्षणाचं। आणि तो जो काही माझा प्रवास आहे त्या प्रवासाला सर्वात महत्त्वाचं सहकार्य म्हणजे माझ्या आईवडिलांचं मला लाभलेलं आहे आणि त्या सहकार्य लाभल्या असल्याकारणाने आज मी भारत सरकारच्या सूक्ष्म लघु उद्योगाच्या झोनल डायरेक्टर महाराष्ट्र राज्य भारत सरकार या पदावर मी पोहोचलेला आहे। त्यासाठी मी सर्वस्वी माझे जे काही माझं खेडेगाव आहे गोरेगावपासून तर जे महाराष्ट्र लेवलचे जे पद मला मिळालेलं आहे ते या प्रत्येक रोज जे काही युवा पिढी आहे या युवा पिढीला उद्योगाच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून एक रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध होणार आहे आणि इथून पुढे महाराष्ट्रासाठी आपण योग्य प्रकारे बिझनेस कसा वाढवू आणि त्या प्रगतीला चालना कशी मिळावी त्याप्रमाणे आपण प्रयत्न करणार आहे आणि इथून पुढे जे भावी पिढी आहे त्या भावी पिढीला रोजगार ही एक महत्त्वाची संधी आपण उपलब्ध करून देणार आहे। त्यासाठी मी सर्व भावी पिढींना आवाहन करेल की आज प्रत्येक औद्योगिक क्षेत्र असेल, मग ते सूक्ष्म लघु उद्योग असेल, त्यात तुम्ही त्या प्रत्येक बिझनेसला, प्रत्येक उद्योगाला तुम्ही चालना द्या आणि समोर जा। आणि त्यासाठी
तुम्हाला जर काही आर्थिक मदत लागत असेल तर आज MSME एक माध्यम आहे, त्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक गव्हर्नमेंटच्या सेक्टरमधून तुम्ही एक जी फंड आहे की ज्या त्याला पुरेसा असतो त्या औद्योगिक क्षेत्रासाठी तुम्ही ते घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे औद्योगिक क्षेत्रामध्ये त्या फंडचा उपयोग करू शकता। तरी भावी पिढीला माझ्या शुभेच्छा आणि शिक्षक दिनाच्या प्रत्येकाला शुभेच्छा, धन्यवाद। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।